नवीन नाशिकच्या सावतानगर परिसरातील नागेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या एका घरात चोरीची घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. रविवारी रात्री 3:30 सुमारास एका अज्ञात चोरट्यानं सावतानगर मधील नागेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या एका घराचे तब्बल 3 दरवाजांचे कडी कोयंडे तोडून घरात शिरकाव केला. बेबी ठाकूर या गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बाहेरगावी गेल्या असल्यानं या संधीचा फायदा घेत चोरट्यानं लोखंडी दरवाजाचे कडी कोयंडे तसंच कुलूप तोडलं. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट आणि एक लाकडी कपाट या दोघांचंही कुलूप तोडून कपाटात असलेले सर्व सामान खाली जमिनीवर फेकले. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचा परिसरातील 13 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं अंबड पोलिसांकडून शोध सुरू आहे. याबाबत घराच्या मालक बेबी ठाकूर यांनी अधिक माहिती दिली आहे. मी गावाला गेलेली होती धुळ्याला. गेल्यानंतर मी 2-4 दिवस झाले, बुधवारी गेली, आजपास 6 दिवस उगला. सकाळी मला फोन आला भाडेकरीचा. फोन आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं तुमच्या घरचं कुलूप तोडलं. तर माझ्या घराला 3-3 कुलूप, मागे 2, पुढचे 3 सगळे कापून कुपून मोकळे केलेले. कपाट माझं कापलेले, कपाटाचे जिस्त बिस्त सगळे कपडे लत्ते सगळे फेकून नेलेले, कपाटं तोडून टाकलेले, मागचं कपाट तोडलेले, मागचे दरवाजे कुलूप तोडलेले. म्हणजे नुकसान माझे भरपूर झालेले. मी अजून त्याच्यातलं काही पाहिलेलं नाही, फक्त सरकून सरकून दिलं. आणि त्या पोलिसांना मी फोन केला, ते पोलीस आले, त्यांनी पाहिलं, आता ते CCTV मध्ये पाहून राहिले. आणि तिथं काय निघतं ते आता पुढचं पाहू आपण. मागणी माझ्या अशी एकच, पोलिसांनी इथं गस्ती ठेवायची. मग आहेत का चोर, आहेत का भामटे, आहेत का नवतरचे, आहेत का म्हातारे, आहेत का कोण आहे, यांनी सगळ्यांनी पाहायला पाहिजे ना. तुम्ही लोकांनी, पोलिसांनी बी पाहायला पाहिजे ना. पोलीस लोक काय झोपा खाता का? सिडको परिसरात दिवसेंदिवस होत असलेल्या घरफोडीच्या घटना थांबवण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक.